सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा सातवा दिवस आहे। मागणी पूर्ण होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे। तर पालघरमध्ये आज थाळी बजाव व घंटानाद आंदोलन करण्यात आले। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत, मात्र सरकारकडून ठोस काहीही सांगण्यात येत नसल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे। गेल्या 7 दिवसापासून विविध शासकीय कार्यालयामधील जे कार्य करणारे जे लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचा संप चालू आहे। त्यांचे मागण्या अजूनपर्यंत शासन पुढे करत नाही, त्यांना जाग येत नाही। गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी हे संपावर बसलेले आहेत, तरी सुद्धा आजपर्यंत त्यांचे मागण्या पूर्ण करायचा प्रयत्नही केलेला नाही शासनाने। आज आमच्या बरोबर त्यांचे समितीचे अध्यक्ष आलेले आहेत, समन्वय समितीचे सदस्य आहेत, आम्ही त्यांची डी व्ही पाटील साहेब आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, हे जे गेल्या 7 दिवसापासून जे संप चालू आहे आणि शासनाला अजूनपर्यंत जाग येत नाही, तुमचे मागण्या ते पूर्ण करत नाही, काय बोलायला याबद्दल? शासनाला या कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर गांभीर्य नाही आहे। हा जो संप कर्मचाऱ्यांनी केलेला आहे, तो संप कर्मचाऱ्यांनी केलेला नाही, तर शासनानं आमच्या कर्मचाऱ्या हा संप लादलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना लागू करावी मागणी आपण ठेवलेली आहे। ज्यावेळी संसदेत PFRDA बिल सादर झालं, तेव्हापासून आपण या नवीन पेन्शन योजनेला विरोध करतो आहोत। गेले 7 दिवस हा संप चालू आहे, अनेक जनतेचं हाल होत आहेत। अवकाळी पाऊस पडलेला आहे, पंचनामे होत नाहीत, आरोग्य यंत्रणा बिघडलेली आहे, आणि याला कारणीभूत केवळ कर्मचारी नाही तर शासन आहे।
आणि शासनाच्या न केलेल्या कामावर करोडो रुपयाच्या जाहिरातीवर खर्च होतोय, पण शासनाला या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन देण्याबाबत अडचण काय हे समजत नाही, जनतेला ते सांगत नाहीत काय अडचण आहे ते। ते म्हणतात खर्चाचा अवाढव्य व्याप हा पेन्शनवर खर्च होतो, पण पेन्शनवर शासन जरी म्हणत असलं 65% खर्च होत असेल, तर प्रत्यक्षात पेन्शन आणि कर्मचाऱ्यांचा पगार याच्यावर 35%पेक्षा जास्त खर्च होत नाही। शासन या 65%मध्ये काय पकडतं, मंत्र्यांचे आमदारांचे पगार, त्यांची सिक्युरिटी, त्यांच्या गाड्यांच्यावर होणारा खर्च, ड्रायव्हर खर्च, त्यांचा राहण्याचा खर्च, ह्या सगळ्यांचा म्हणून शासनाचा हा खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत असतो, आणि त्यामुळे तो आकडा जनतेला फुगवून सांगत आहेत की 65% खर्च होतो, प्रत्यक्षात तसं नाही आहे। आणि त्यामुळे हे नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी आणि काम शासनाला पूर्वत सुरळीत चालू करावं, हीच आमची शासनाला विनंती आहे। सर, अजूनपर्यंत शासन जागा होत नाही, तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तर हा आंदोलन अजून पुढे चालणार आहे का? हो, हे आंदोलन निश्चित, जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही, आम्ही 1 ते 18 त्यांच्याकडे मागण्या दिलेल्या आहेत। प्रमुख मागणी जुनी पेन्शन योजना लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे, इतर मागण्यानंतर चर्चा होईल, पण 1 नंबरची आमची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य करावी, आणि जोपर्यंत शासन मान्य करत नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही। जिथपर्यंत जोपर्यंत शासन ह्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तिथपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही। परंतु आज यांच्या संपामुळे पालघर जिल्ह्यातील, जसे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जे गाव पातळीवर जे कार्य करणारे तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, त्याच्यामध्ये कृषी अधिकारी आहेत, म्हणजे विविध क्षेत्रातील, तर आज ते सर्व कामं ठप्प झालेले आहेत, ह्याचा फटका आपले जनतेला बसत आहे, तरी सुद्धा ह्या सरकारला जाग येत नाही। कॅमेरामॅन नकी मुकादम सर, आरिफ पटेल, विकास समाचार। आज 7वा दिवस हे इथे आंदोलन सुरू आहे आणि घंटानाद होणार आहे, आणि या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये हे आपले काय ना संतोष साबळे कीर्तनकार आलेले आहेत, ते आज कीर्तन म्हणणार आहेत इकडे ह्या आंदोलनामध्ये। आता कीर्तन म्हणून तरी सुद्धा सरकार जागी होते का नाही आता पाहूया आपण, त्याच्याशी थेट बातचीत करू। सर, तुम्ही कुठून आलेले आहेत आणि तुम्ही पण एक सरकारी कर्मचारी आहात? मी स्वतः एक सरकारी कर्मचारी आहे, जिल्हा परिषदेचा मी शिक्षक आहे। अच्छा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे, आणि मला स्वतःला जुनी पेन्शन आहे, आमच्या इतर बांधवांना जुनी पेन्शन आहे। या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेलो नाही तर सहभागी होण्यासाठी आलेलो आहे, आणि आमचं असं म्हणणं आहे ज्यावेळेला कोरोना काळामध्ये ज्यावेळेला हे सगळे घरामध्ये बसलेले होते त्यावेळेला आमचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन माणसं वाचवत होते, आमचे जे सरकारी कर्मचारी होते, शिक्षक होते किंवा इतर सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन आम्ही कोरोना काळात काम केलेलं आहे, ते काम आम्ही पगारासाठी केलेलं नाही। त्यावेळेला आम्हाला माहीत होतं आणि सगळ्या जगाला माहीत होतं जो घराच्या बाहेर पडेल तो मरेल, आम्ही आमचं जीवन मुठीत धरून डोक्याला मरणाचं हे बांधून कफन बांधून आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि या जनतेची सेवा आम्ही केलेली आहे, म्हणून आम्हाला कोरोना वॉरियर्स म्हणतात, आम्ही योद्धेच आहोत, आणि ज्या या योद्ध्यांनी त्यांचं मरण पत्करून समाजासाठी एवढं काम केलेलं आहे त्यांना पेन्शनसाठी लाचार केले जाते ही गोष्ट या सरकारसाठी अत्यंत लज्जास्पद आहे। महाराष्ट्र वारकरी महामंडळाचा एक सदस्य म्हणून आणि सरकारी वाजे कर्मचारी म्हणून दोन्ही म्हणून मी या सरकारचा निषेध करतोय, आणि आम्हाला ठासून सांगायचंय की या आंदोलनाच्या समर्थनात जनता सुद्धा आहे, जनतेने आमचा त्याग पाहिलेला आहे, आणि म्हणून या सरकारने आमचं अजून जास्त अंत पाहू नये आणि कुठल्याही आमच्या कर्मचाऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय मागे हटणार नाही, जुनी पेन्शन आमच्या सर्व बांधवांना मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, म्हणजे नाही। पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची।